शेरपुर की हर खबर आप तक पहुँचाए बेहतर। माधा खानदेश न्यूज, हमारा चैनल सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए। ज्यांचं जीवन सर्कसच्या व्यवसायावर अवलंबून होतं, त्यांच्याच जीवनाची आता सर्कस झाली। असंच एक ज्वलंत उदाहरण शिरपूर येथे आपला सर्कसचा खेळ काढणाऱ्या रेनबो सर्कस यांच्या बाबतीत घडलं आहे। भारतात सर्कस व्यवसायाला कालेकर परिवाराने सुरुवात केली होती। अनेक कलाकार या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत होते, पण TV व प्राण्यांच्या खेळावर शासनाने बंदी घातली। लहान मुलांना सर्कसीत बंदी घातली म्हणून सर्कस हा व्यवसाय मृत होत चालला आहे। जे काही बोटावर मोजता येतील असे सर्कस व्यावसायिकांची दयनीय अवस्था झाली आहे। आपल्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचा नेकलेस व आपण जर सर्कशीमध्ये निरीक्षण केलं तर सर्कशीतल्या तंबूतील अर्धी गॅलरी विकून शिरपूर येथे मोठ्या आशेने आलेल्या रेनबो सर्कसचे मालक यांची व्यथा ऐकूया त्यांच्या शब्दात माझ्या खानदेश सोबत। भारतात सर्कस ही एक अशी कला होती, त्या कलेवरती या लोकांचं जीवन होतं, पण आज यांच्या जीवनाची सर्कस झालेली आहे। आपल्या शिरपूरमध्ये रेनबो सर्कस आलेला आहे आणि आपण त्या रेनबो सर्कसच्या मालकांशी याविषयी बातचीत करणार आहोत। सर, आपका नाम? मेरा नाम सलवराज। आप कितने साल से ये सर्कस चला रहे हैं? सर्कस का एक्सपीरियंस मुझे 35 साल से है। तो ये अभी पहला सर्कस और आज का सर्कस, इसमें आपको क्या फर्क लगता है? पहले रेस्पॉन्स अच्छा मिल रहा था क्योंकि लोगों के पास कोई मनोरंजन नहीं था, तो शो देखते थे लोग और इंटरेस्ट भी था। सर्कस के अंदर में एनिमल्स भी था, तो एनिमल्स को देखने के लिए बच्चे ज़्यादा आकर्षित होते थे। अब वो नहीं रहा, गवर्नमेंट ने वो हटा दिया है, तो अच्छे किया, वो कोई गलत नहीं किया। प्लस जो बाल श्रमिक लगी थी, पहले सर्कसों के अंदर में बच्चों का आइटम अच्छा होता था, अब वो आइटमें हटा दी बच्चों की, बाल श्रमिक लग गया, तो वो भी अच्छी बात है, कोई बुरी बात नहीं है। लेकिन यूँ देखा जाए तो आज भारत की खूबसूरत चीज़ है एक सर्कस, जिस पे सरकार का कोई ध्यान नहीं है। मैं समझ रहा हूँ इस बात को, और जो बच्चे कुछ ध्यान थे तो वो भी हमसे अलग कर दिए। तो ठीक है, अभी ये सर्कस का जो ज़माना है अब धीरे धीरे ढलता जा रहा है। अब जो डिपेंड है वो जो सिर्फ जिमनास्टिक पे डिपेंड है, एनिमल्स को बैन कर दिया, तो आज ऐसे कंडीशन में मैं तो यही सरकार से निवेदन कर रहा हूँ कि सर्कस की तरफ थोड़ा सा ध्यान रखें। हम लोग ऐसे अगर देखा जाए तो आज भी कम से कम 50-60 सर्कस हैं, उनमें भी कुछ लोग जी रहे हैं, उन्हें अपना पेट भरने का मौका मिले। म्हणणं आहे की सर्कस हे आधी त्याच्यामध्ये प्राणी होते, लहान मुलं होते, पण शासनाने त्याच्यावर बंदी घातल्यामुळे आज ही कला लोप पावण्याकडे चाललेली आहे। तर आपणही शिरपूरमध्ये या आलेल्या सर्कसला जर प्राधान्य दिलं तर ही कला लोप पावणार नाही आणि या सर्कसच्या कलाकारांना, मालकांना त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल आणि पुढे ही कला सुरू होत राहील। आपण बघत राहा माझा खानदेश, मी महेंद्र माळी, कॅमेरामॅन राजेंद्र जाधव सह। तर आपण या ठिकाणी रेनबो सर्कस पाहायला आले होते, शिरपूरमध्ये गरबा ग्राउंड ठिकाणी ही आलेली आहे, तर ही सर्कस कशी वाटली? अतिशय चांगल्या पद्धतीची ही सर्कस आहे आणि या ठिकाणी जे सादर झालेले जे आयटम आहेत ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आम्हाला दाखवलेले आहेत। अतिशय जीवावर बेतण्यासारखे कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी दाखवून खरंच शिरपूरकरांना मंत्रमुग्ध करणं, मी सर्कसला धन्यवाद देतो। धन्यवाद मॅडम, तुम्ही या ठिकाणी सर्कस बघायला आले होते, सर्कस कशी वाटली? अतिशय छान सर्कस होती, त्याच्यात खूप म्हणजे ज्या लेडीजने वगैरे केलेले आयटम होते ते खूप छान होते। मुलांना म्हणजे जी कॉमेडी होती ती मुलांना अट्रॅक्ट करणारी होती, मनोरंजनाच्या दृष्टीने खूप छान होती। शिरपूरमध्ये असं झालं म्हणजे अशी सर्कस आली ही शिरपूरमधल्या लोकांसाठी, मनोरंजनासाठी अतिशय छान असं करमणुकीचं एक घेण्यात आलं, त्यावर धन्यवाद देते।